मदन भाऊ युवा मंचच्या वतीने बुधवारी 28 ऑगस्ट रोजी 1,100,000 रुपयांची दहीहंडी आयोजित केली. यावेळी ढोलकीच्या तालावर फेमस अभिनेत्री सानिका भागवत व जोया खान उपस्थित राहणार आहेत. तसेच मुंबईचा बॉलिवूड डान्स ग्रुप पारंपरिक वाद्य असलेले ढोल ताशा पथक आकर्षक लाईट इफेक्ट असल्याची माहिती मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी दिली. ते म्हणाले, गेल्या 5 वर्षांपासून माजी मंत्री मदनभाऊ पाटील समर्थकांकडून दहीहंडीचं आयोजन केलं जात आहे. यावर्षी मदनभाऊ पाटील यांच्या प्रेरणेने व काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदनभाऊ युवा मंचच्या वतीने दहीहंडीचं आयोजन केले. बुधवार दिनांक 28 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील तरुण भारत क्रीडांगणावर हा नयनरम्य सोहळा होणार आहे. यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दहीहंडीसाठी 1,100,000 रुपयांचं पहिलं बक्षीस आहे. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली. या दहीहंडीमध्ये 5 ते 7 संघ सहभागी होणार आहेत. 50 फूट उंचीची दहीहंडी असणार असून छोट्या गोविंदासाठी सेफ्टी बेल्ट असणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आयोजित केली असल्याचे आनंद लेंगरे यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष शीतल लोंढे, माजी अध्यक्ष उदय पाटील, प्रवीण निकम आदी उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचाची 2024 ची दहीहंडी ही सांगलीकरांची मानाची दहीहंडी येणाऱ्या 28 तारखेला बुधवारी तरुण भारत स्टेडियम येथे 5 वाजल्यापासून आपण सुरू करतोय. या दहीहंडीला ढोलकीच्या तालावर झोया खान ही अभिनेत्री इथे उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आकर्षक लाईटची सोय असणार आहे, साऊंड सिस्टीम दमदार असणार आहे, असे वेगवेगळे पारंपरिक नृत्य यात असणार आहे, ढोल वादन असणार आहे. अशा या दहीहंडीस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सांगलीचे लोकप्रिय खासदार आदरणीय विशालदादा पाटील इथं उपस्थित राहणार आहे. आणि ही दहीहंडी आमच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात करत आहोत. तमाम सांगलीकरांना माझी विनंती राहील की येणाऱ्या 28 तारखेला तरुण भारत स्टेडियममध्ये आपण या दहीहंडीचा उपस्थित राहून तुम्ही याची शोभा वाढवावी असे तमाम सांगलीकरांना मी विनंती करतोय. त्याचबरोबर महिलांच्या साठी स्वतंत्र बैठक व्यवस्थाही आपण केलेली आहे, त्यामुळे महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो.